आरोग्य जागृति। नमस्कार, मी डॉक्टर प्रफुल्ल जटाळे, मी न्यूक्लिअर मेडिसिन व पेट सिटी तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे। सिग्मा ही दरवर्षी मॅरेथॉन ऑर्गनाइज करते। आपली जी पहिली मॅरेथॉन आहे ती 2017 डॉक्टर उन्मेश टाकळकर सर आणि मनीषा टाकळकर मॅडम यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे। ही मॅरेथॉन 3, 5 आणि 10 किलोमीटर मध्ये होते। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील, म्हणजे ही 5वं वर्ष आहे, यावर्षी देखील 3, 5 आणि 10 किलोमीटरसाठी ही मॅरेथॉन ऑर्गनाइज होते, ज्याचं नाव आहे सिग्मॅथॉन। याचा उद्देश आहे की कॅन्सरसाठी जे वाढत आहे त्याचे अवेअरनेस, म्हणजे आपण कॅन्सर होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे, किंवा कॅन्सर झाल्यानंतर आपण काय त्याचं ट्रीटमेंट घेतलं पाहिजे, कोणत्या डॉक्टरांकडे जायला पाहिजे, त्याचं महत्व काय, याचा अवेअरनेस व्हावा या उद्देशाने ही मॅरेथॉन ऑर्गनाइज करते। दरवर्षी आपल्याकडे जवळपास 1,500 ते 2,000 रनर्स पार्टिसिपेट करतात। यावर्षी देखील आपल्याला 2,000 ते 2,500 रनर्स मिळतील अशी अपेक्षा आहे। तर मी सर्वांना अपील करतो, जी ही सिग्मॅथॉन जी आहे, जी सिग्मा हॉस्पिटल इथून सुरू होणार आहे, त्याच्यानंतर 3, 5 आणि 10 आपलं जालना रोड यू टर्न मारून ब्रिजच्या खालून आपल्याला ही मॅरेथॉन कम्प्लीट करायची आहे। सर्वांना मी अपील करतो की या मॅरेथॉनसाठी आपले नाव नोंदवावे व कॅन्सर या आजाराचा जी भीती आहे लोकांमध्ये ही निघून जावं किंवा त्याचा अवेअरनेस वाढा यासाठी आपण याच्यात पार्टिसिपेट करावं। व याच्यासाठी डिस्काउंट कूपन पण उपलब्ध होणार आहे, जे की आपल्याला 20 फेब्रुवारी पर्यंत वापरता येईल। तर तुम्ही याच्यामध्ये रजिस्टर करा। या रजिस्टर केल्यानंतर तुम्ही धावणार, त्याच्यासाठी तुम्ही एक फिटनेसचं महत्व या सोसायटीसाठी देणार की तुम्ही फिट राहिल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे आजार, त्याच्यामध्ये कॅन्सर देखील आहे, हे तुमच्या जवळ येणार नाही। कारण तुम्ही जर फिट राहिला तरच तुम्ही सर्व काही अचीव करू शकता, बिकॉज हेल्थ इज वेल्थ। त्याच्यामुळे या सिग्मॅथॉन मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा। याची लास्ट डेट 19 मार्च आहे, तर याच्या पूर्वी तुम्ही पार्टिसिपेट करा। परंतु 19 फेब्रुवारीच्या पहिले जर केलं तर तुम्हाला डिस्काउंट आहे, त्याच्या व्हॅलिडिटी आहे 19 फेब्रुवारीपर्यंत। तर तुम्ही याचा रजिस्टर करा व पार्टिसिपेट करा। थँक्यू। सर, ह्या मॅरेथॉन मध्ये कोण पार्टिसिपेट होणार, कोण कोण भाग घेणार आहे? या मॅरेथॉन मध्ये जेवढे रनर्स आहेत, आता औरंगाबादमध्ये जवळपास औरंगाबादमध्ये सायकलिंग रनिंगचं कल्चर खूप वाढलेलं आहे, तर सर्व रनर्स तर पार्टिसिपेट करणार आहे। कारण की याच्यामध्ये आपण टायमिंग टेक्नॉलॉजी वापरतोय, म्हणजे रनरने स्टार्ट केल्यानंतर तो संपल्यानंतर त्याला ते 10 किलोमीटर किती वेळा झालं, त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळे वयामध्ये त्याचे प्राइजेस पण काढले, पहिलं, दुसरं आणि तिसरं, त्याच्यामध्ये 18 ते 35, 35 ते 50 अँड 50 अँड अबव असे कॅटेगरी आहेत। तर हे रनर्स तर पळणारच आहेत। त्याच्यासोबत सिग्मा हेल्थ फाउंडेशन तर्फे टाकळकर सर कॅन्सरच्या पेशंटला देखील नाव नोंदवणार आहे, त्यांना जवळपास 80% कन्सेशन देऊन त्यांना पळवणार आहे। म्हणजे सोसायटीमध्ये असा मेसेज जाईल की कॅन्सर झाल्यानंतर देखील तो रुग्ण बरा होतो, बराच होत नाही तर तो एक हेल्दी लाईफ जगू शकतो, हे मेसेज आम्हाला सोसायटीमध्ये द्यायचे, त्यासाठी सिग्मा मॅरेथॉन ऑर्गनाईज केली। त्यासोबत याच्यामध्ये रनर्स, फॅमिली, जे का मेडिकलचा स्टाफ आहे ते सर्व आम्हाला सपोर्ट करणार आहेत। कॅन्सर हॉस्पिटलचे रुग्ण, तिथलचे डॉक्टर्स, ते पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करतायत। आमची कॅन्सरची सर्जिकल सोसायटी आहे, त्याचे डॉक्टर्स पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत। त्याच्यानंतर सर्व जे रुग्ण ज्यांनी ट्रीटमेंट घेतलेले, जे कर्करोग मुक्त झालेले आहेत, ते पण याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत। सर, ह्या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य काय असणार आहे नेमकं, म्हणजे दर्शनी भाग काय असणार आहे? या मॅरेथॉनचं मेन म्हणजे काय, याचा रूट, जो रूट आहे तो खूप सुंदर आहे। म्हणजे तुम्ही बघितलं तर हा जो रूट आहे इथून सिग्मा हॉस्पिटल पासून आपलं दुडेरचा सिग्नल आहे तिथून जालना रोड टू बॅक, हे रूट खूप सुंदर असणार आहे, आम्ही त्याला सजवणार आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये तू प्रत्येक पार्टिसिपंटला मेडल भेटणार आहे, एक अट्रॅक्टिव्ह मेडल भेटणार आहे। त्याच्यानंतर त्यांना त्यांचे टी शर्ट, अट्रॅक्टिव्ह टी शर्ट, गुडी बॅग हे भेटणार आहे। आणि रनिंग कम्प्लीट झाल्यानंतर त्यांना एक टायमिंग सर्टिफिकेटचं एक सर्टिफिकेट पण भेटणार आहे। आणि हे रनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना एक उत्कृष्ट हाय प्रोटीन ब्रेकफास्ट भेटणार आहे। सर, या मॅरेथॉनमध्ये काही सेलिब्रिटीज येणार आहेत का? सेलिब्रिटी एज सच तर नाही येणार, पण डॉक्टर जे पेशंटचे ट्रीटमेंट करतात तेच सेलिब्रिटी आहेत। तर सर्व डॉक्टर्स कॅन्सरचे जेवढे पण आम्ही डॉक्टर आहेत, म्हणजे आम्ही डॉक्टरमध्ये काही नाही, जे पण प्रायव्हेटचे आहेत, गव्हर्नमेंटचे आहेत, ते सर्व एकत्र येऊन या मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत आणि तेच आमच्यासाठी सेलिब्रिटी। सर, ह्या मॅरेथॉनमध्ये काही मेडिकल कॉलेजेस आपल्याला पार्टिसिपेट करू इच्छित आहेत? हो, याच्यामध्ये आपल्याला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल, ज्यूज मेडिकल कॉलेज हे पण आम्हाला सपोर्ट करणार आहेत। थँक्यू सर।
सर ह्या मॅरेथॉनच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता आपण? आता या मॅरेथॉनचा उद्देश कॅन्सर अवेअरनेस साठी, या मॅरेथॉन मध्ये 3 किलोमीटरला जवळपास 500 ते 600 कॅन्सर जे ट्रीटमेंट घेतलंय ते रुग्ण याच्यामध्ये धावणार आहेत. तर जेव्हा ते धावतील तेव्हा आपल्या सोसायटीमध्ये मेसेज जाईल की कॅन्सर झाल्यानंतर घाबरण्याची गरज नाहीये, तुम्ही योग्य वेळी जर का तो निदान झाला आणि तो योग्य डॉक्टरांकडे गेला, उपचार कंप्लीट केला, तर तुम्ही एक हेल्दी लाईफ जगू शकता. हाच आमचा उद्देश आहे. थँक्यू. डॉक्टर शेख सरांचे आरोग्य जागृती असोसिएट संचलित कॅन्सर मुक्त महाराष्ट्र ही जी मोहीम किंवा याचं जे प्रचार चालू आहे त्यांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या पत्रकार माध्यमातून किंवा त्यांचे व्हिडिओ, हे आम्ही पूर्वीपासून बघतोय की ते किती झटतात कॅन्सर मुक्त महाराष्ट्र किंवा कॅन्सर अवेअरनेस व्हावं, लोकांमध्ये भीती राहू नये, हे खरंच प्रोत्साहन आहे आणि आमच्यासाठी पण इन्स्पिरेशन आहे. तसंच ही मॅरेथॉन आम्ही त्याच दृष्टिकोनातून किंवा त्याच विजनने ही मॅरेथॉन ऑर्गनाईज केलेली आहे. तर या माध्यमातून, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी युवांना हे सांगेल की तुम्ही कॅन्सर होऊ नये याच्यासाठी धूम्रपान, सर्वात मोठा जो घातक पदार्थ आहे तो म्हणजे निकोटीन, धूम्रपान, तंबाखू, गुटखा याच्यापासून तुम्ही दूर राहा. कारण की हे जे आहे हे तुम्हाला कॅन्सर होण्यासाठी स्टिम्युलेट आहे. तर ते जर तुम्ही हे सोडलं तर कॅन्सर होण्याची शक्यता जवळपास नगण्य आहे. त्याचे वेगवेगळे कारण आहे, पण हे जर तुम्ही सोडलं तर त्याचे प्रमाण कमी होतं. कारण की आम्ही वेगवेगळे पेशंट बघतो की जे तंबाखू खाऊन येतात आणि कॅन्सर होतं, त्यांचं लाईफ, त्यांची फॅमिली कशी हँडिकॅप होऊन जाते, त्याच्यानंतर त्यांना स्वतःलाही काय करता येत नाही, त्यांच्या फॅमिलीलाही काही करता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या व्यसनापासून दूर राहावे. त्याच्यासोबतच रोज 1 तास व्यायाम, हेल्दी फूड म्हणजे जंक फूड, जर तुम्ही जंक फूड घेत असाल तर ते आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन करतं आणि त्याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे जंक फूड अवॉइड करा, वेळेवर 8 तास झोप घ्या, 1 तास व्यायाम करा व व्यसनमुक्त आरोग्य जगा. त्याच्यामुळे की हे जे आम्ही सिग्माथॉन आहे किंवा डॉक्टर शेख सर जे प्रचार करतायत त्यांचा आम्हाला एक फ्रूट दिसून येईल. त्याच्यामुळे मी तुम्हाला अपील करतो की तुम्ही हेल्दी लाईफ जगा. थँक्यू. आरोग्य जागृती.